वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये रोपवाटिका तयार करण्यात येणार आहेत. ज्या शाळेमध्ये जागा आणि पाण्याची सोय आहे अशा शाळा त्यासाठी निवडण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याबाबत आदेश दिलाय. सध्या पर्यावरण ही काळाची गरज आहे. 2015 पासून केंद्र शासनाची शाळेमध्ये रोपवाटिका तयार करण्याची योजना आहे, परंतु या योजनेची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात आली नाहीये. आता राज्यांमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात आम्ही पर्यावरणपूर्वक या संस्थेच्या अंतर्गत आता जिल्ह्यातील शाळांमध्ये रोपवाटिका सुरू केली जाणार आहे. यात फक्त 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती आम्ही पर्यावरणपूरक संस्थेचे समन्वयक मेघा बडजाते यांनी दिली आहे. या संदर्भात आज शिक्षणाधिकारी राजेंद्र वाणी यांनी विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक शाळेच्या आवारात असलेल्या पाणी आणि जागा संदर्भात आढावा घेतलाय. जिल्ह्यातील 50 शाळांची रोपवाटिका योजनेसाठी निवड करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. हा उपक्रम 2015 केंद्र सरकारने एक स्कूल नर्सरी योजना ही योजना सुरू केली. त्या योजनेमार्फत प्रत्येक जिल्ह्यातल्या काही निवडक शाळांमध्ये शाळेतर्फे एक रोपवाटिका तयार केली जाते. या रोपवाटिकेमध्ये जे शाळेतला इको क्लब आहे त्या इको क्लबमध्ये मधली विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 6वीतल्या 9वी ह्या वयोगटात वर्गातली मुलांची निवड केली जाते. त्या निवडीनुसार हे पोरं पहिले त्या शाळांमध्ये जेव्हा आम्ही बिया आणि त्या म्हणजे प्लांटिंग मटेरियल त्यांना पाळतो त्या हिशोबाने ते 1000 रोपं तयार करते. ही रोपं 1 वर्षासाठी ती शाळा संगोपन करेल आणि पुढच्या वर्षी त्याच शाळामार्फत ती रोपं लावण्यात येतील आणि त्यांना जगवण्याचे प्रयत्न केले.